घरामध्ये दिवाळी व्यवस्थित व्हायची असेल, आमच्या घरामध्ये आमच्या मुलीचं लग्न व्हायचं असेल, आमच्या घरामध्ये एखाद्याचं शिक्षण व्हायचं असेल, तर उसाचा आणि दुधाचाच पैसा आम्हाला उपयोगाला पडतो। नोकरी एखादी ठिकाणी एखाद्या घरामध्ये असते, सर सकट काय सगळीकडे नोकरी नसते, आणि म्हणून या व्यवस्थेतून जो पैसा आमचा संसार चालवतो, जो पैसा आमचा जीवन घडवतो, तो पैसा देणारी व्यवस्था ही चांगल्या पद्धतीची असणं हे तुमच्या आमच्या भवितव्यासाठी महत्वाचं आहे, तुमच्या आमच्या भवितव्यासाठी महत्वाचं आहे। आज जिल्हा मध्यवर्ती बँक मुश्रीफ साहेब असतील, आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीने चालवतो। महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये जातो जिथं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अस्तित्व संपलेलं आहे, अडचणीत आलेलं आहे, तिथल्या लोकांची वाताहत आम्ही उघड्या डोळ्याने या ठिकाणी बघतो। येत्या वेळा साखर कारखाना बंद झाला तर तिथल्या शेतकऱ्यांची वाताहत आम्ही डोळ्याने बघितलेली आहे, आणि म्हणून हे जर सगळं सत्य असेल तर जे चांगलं चाललंय त्याच्या पाठीमागे राहण्याची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारावी लागते। जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायचं असेल, नुसतं केपी साहेबांचं लय वारी म्हणून चालणार नाही, केपी साहेबांची जय म्हणून चालणार नाही, बंटी पाटलाची जय म्हणून चालणार नाही, मुश्रीफ साहेबांची जय म्हणून चालणार नाही, विजयसिंह मोरे साहेबांचा आठवण करून चालणार नाही। आमच्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने पाठबळ द्यायचं असेल तर ते येणाऱ्या 3 तारखेला विमानासमोरचं बटन दाबून आपल्याला या ठिकाणी करावं लागेल, हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं। ही व्यवस्था टिकली पाहिजे, घर टिकलं तर उद्या झोपायला जाडोशा या ठिकाणी मिळतो, कारखाना असेल तर आमच्या उसाला भाव त्या ठिकाणी मिळणार। कुठल्या गोष्टीवर केपी साहेबांना बोलू शकतो, 15 वर्ष 20 वर्ष ज्या माणसाला तर हाताच्या फोडाप्रमाणे हा कारखाना त्या ठिकाणी जपलेला आहे, मला वाटते स्वतःच्या संस्थेकडे कुठं बघितलं नाही एवढी काळजी 65,000 लोकांच्या मालकीच्या संस्थेची केपी साहेबांनी त्या ठिकाणी घेतली। मला काल निगव्याच्या सभेमध्ये आमच्या गावात माझ्यामध्ये एकाने भाषण केलं, 2-3 लोकांनी, त्यांनी म्हणले साहेब केपी साहेबांची ख्याती अशी आहे, पुढे 2-5-6 वाहनधारक बसले होते, त्या वाहनधारकांची नावं घेतली आणि सांगितलं साहेब या वाहनाच्या ड्रायव्हरचं नाव सुद्धा केपी साहेबांना माहिती आहे। म्हणजे तोडणीवाल्या गाडीचं ड्रायव्हरचं नाव सुद्धा केपी साहेबांना माहिती आहे, एवढं बारकाईनं कोण बघतंय हो। आजच्या काळामध्ये चेअरमन झाला की काच खाली करत नाही, घरात निघाला की कारखाना, कारखाना निघाला की घर, अशी परिस्थिती आम्ही अनेक संस्थेमध्ये बघतो। सोसायटीचा चेअरमन झाला तरी ते उजवीकडे डावीकडे बघत नाही असा अनेकदा अनुभव घेतो गावामध्ये। इथं तर 4 तालुक्याचा कारखाना, 4-4.5 कोटीची मालमत्ता ताब्यात असणारा हा कारखाना, त्याचं चेअरमन पद भूषवत असताना केपी साहेबांनी जमिनीचं नातं कधी सोडलं नाही हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। जे माझं